रेसिपी इज़ अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश. फॉर इंग्लिश सी द डिस्क्रिप्शन बिलो द वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो. थैंक यू. नमस्कार, मी रेखा, रेखाज किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या सर्वांच्याच आवडीचे फळ म्हणजेच फळांचा राजा आंबा. आंबा आपल्याला सीझन मध्येच मिळतो, तर आंब्याची चव वर्षभरासाठी चाखता यावी किंवा आंब्याचा वर्षभर आस्वाद घेता यावा यासाठी कोणतेही कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह न वापरता नैसर्गिकरित्या साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने आंब्याचा गर स्टोअर करून ठेवायचा किंवा साठवून ठेवायचा हे आपण आज पाहणार आहोत. आणि आंब्याचा गर साठवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. मला इथे आणखीन एक गोड आठवण सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझी मुलगी जावई आणि मुलगा सून आणि नातवंडे यूएसमध्ये आहेत. तेथे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात, परंतु रत्नागिरी हापूसची चव काही न्यारीच. तर त्यांना आंब्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ते ऑगस्टमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये आले होते, तेव्हा मी पुरणपोळी आणि आमरसाचा असा फक्कड बेत करून सरप्राईज दिले. त्यांना खूप छान वाटले आणि मलाही समाधान वाटले. तर अशा पद्धतीने घर साठवून ठेवल्यामुळे मला हे शक्य झाले. चला तर आपण आता आंब्याचा घर वर्षभरासाठी कशा पद्धतीने साठवून ठेवायचा यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 101 एपिसोडमध्ये हापूस आंब्याचे आमरस कसे करायचे हे पाहिले आहे. तेव्हा आपण आंब्याचे आयुर्वेदिक गुणधर्म कोणकोणते आहेत हेही जाणून घेतले आहे. तेव्हा मी आंब्याचा गर वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा हे दाखविले होते. परंतु खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या की तुम्ही फक्त आंब्याचा गर वर्षभरासाठी कसा स्टोअर करून ठेवायचा हे दाखवा, त्यामुळे पुन्हा ही रेसिपी करून दाखवित आहे. उन्हाळ्यात भरभरून मिळणारा आंबा नंतर वर्षभर पाहायला मिळत नाही. वर्षभर आंब्याची चव चाखायची असेल किंवा आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अशा आंब्याचा गर काढून ठेवायचा. त्यामुळे आपल्याला हवे तेव्हा आमरस आणि आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ करता येतात. आंब्याचा गर काढण्यासाठी आंबे पिकलेले परंतु थोडे कडक घ्यायचे. पिकलेला आंबा उष्ण असतो, त्यामुळे ते 1 ते 2 तास थंड पाण्यात ठेवायचे. नंतर स्वच्छ कापडाने पुसून कोरडे करून घ्यायचे. नंतर आंब्याचा देठाकडचा भाग कापून साल काढून गर काढायचा. साधीचा देखील गर काढायचा. आंबे थोडे कडक असले तर त्याचे सुरीने चौकोनी पीस काढणे सोपे जाते. छोटे छोटे पीस आमरस खातानाही छान लागतात. 1 कप आंब्याचा गर असेल तर 1 टेबलस्पून साखर घालायची. स्वच्छ धुवून कोरडा करून असा हवाबंद डबा किंवा झीपची प्लॅस्टिक पिशवी घ्यायची. नंतर त्यामध्ये आंब्याचा गर घालायचा. ज्या ज्या वेळी आपण डब्यातील गर काढून घेऊ तेव्हा कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरायचा, किंवा छोटे छोटे हवाबंद लॉकचे डबे किंवा छोट्या प्लॅस्टिक झीपच्या पिशवीमध्ये गर ठेवला तर आपल्याला एक फायदा होतो की कमी रस हवा असेल तर आपण तेवढाच गर घेऊ शकतो. नंतर आंब्याचा गर घातलेले डबे किंवा झीपच्या पिशव्या फ्रीझरमध्ये ठेवायच्या. चला तर आपण आता साहित्य पाहूया. 1 डझन हापूस आंबे. तुमच्याकडं जे आंबे उपलब्ध असतील ते तुम्ही घेतले तरी चालतील. आंबे 1 ते 2 तास थंड पाण्यात टाकून ठेवायचे. नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि नंतर याचा गर काढायचा. गर ठेवण्यासाठी असा हवाबंद लॉकचा डबा आणि या डब्यावरती झाकणामध्ये घालायला फाईल, झीपची प्लॅस्टिक पिशवी, यामध्ये आंब्याचा गर आपण ठेवू शकतो. कटर पॅड, सुरी, चमचा आणि 6 ते 7 टेबलस्पून साखर. प्रथम आपण एक आंबा घेऊया आणि आंब्याचा असा देठाकडचा भाग कापून काढूया आणि दोन्ही बाजूचे एक असे भाग कापूया. याप्रमाणे आणि याला आपण आता उभ्या आणि आडव्या अशा प्लस पॉइंट सारख्या अशा रेषा देऊया
याप्रमाणे आणि बघा या पद्धतीने असे क्यूब तयार होतात। या आपण आता चमच्याने असे भांडे घेऊन अशा भांड्यात काढूया। असे चौकोनी पीस निघतात म्हणजे क्यूब। हे बघा अशा क्यूब निघाल्या आणि पुन्हा आता सालीचा देखील घर काढूया। सालीचा देखील घर असा चमच्याने सगळा निघतो। बघा या पद्धतीने असं काढलं तर सगळाच घर निघतो। तर याप्रमाणे आपण सगळ्याच आंब्यांचा घर काढून घेऊया। आंब्याचा घर काढून झाला, यामध्ये आपण आता साखर घालूया आणि साखर व्यवस्थित सगळी मिक्स करून घेऊया। साखर मिक्स करून झाली, आपण आता या हवाबंद डब्यात आपण घर घालूया। आंब्याचा घर डब्यामध्ये घालून झाला, बघा किती छान दिसतोय, मस्तच। आता आपण असे झाकणामध्ये अशी फाईल लावूया आणि ठेवूया ह्याच्यावरती। फाईल नसली तरी चालते, कारण हवा बंद डबा आहे, असा लॉक करायचा आणि अशा पद्धतीनं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। वा क्या बात है, लाजवाब। अशा पद्धतीने आंब्याचा घर वर्षभरासाठी तुम्ही जरूर स्टोर करून ठेवा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद, मस्त खा आणि स्वस्त रहा। डोंट फॉरगेट टू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब, हिट द नोटिफिकेशन बेल टिंग to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.